नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात शेअर मार्केट इन्फो. तर आज आपण एक अशा टॉपिकवर चर्चा करायची आहे की शेअर मार्केटमधून तुम्ही एक छानसं प्रॉफिट, तुम्ही महिन्याला एक छानसा एक पॅसिव इन्कम कसा जनरेट करू शकता, आणि शेअर मार्केटमधनं खरंखर पॅसिव इन्कम आपण एक चांगला पॅसिव इन्कम बनवू शकतो का, आणि तो बनवायचा असेल तर तुम्हाला काय काय स्टेप, कोणत्या स्टेप घेणं गरजेचं आहे ते आपण स्टेप बाय स्टेप चेक करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या स्टेपमध्ये आहे मित्रांनो की शेअर मार्केटमध्ये की तुम्ही एक प्रॉपर, जर का तुमच्याकडं नॉलेज असेल किंवा नसेल, यात बेसिक नॉलेज जरी असेल तरी तुमचे तुम्ही शेअर मार्केटमधून एक चांगलं प्रॉफिट महिन्याला इयरला किंवा क्वार्टर बेसिसवर तुम्ही एक चांगलं प्रॉफिट घेऊ शकता. जर का तुमच्याकडे नॉलेज नसेल तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण एक चांगले चांगले स्ट्रॅटेजी ते आपण ह्या व्हिडिओमध्ये चॅनलला आपण टाकतच असतो, तुम्ही ते बघूनसुद्धा तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकता. ते पण एकदम इझी मेथडमध्ये तुम्ही करू शकता बिनधास्त, त्यामध्ये एकदम कमी टेन्शनमध्ये तुम्ही हे करू शकता. तर मित्रांनो, पहिली स्टेप ही आहे की तुम्ही स्विंग ट्रेड करायचं. स्विंग ट्रेड म्हणजे काय? तर कुठला पण शेअर, आता जे शेअर असतात ते तुम्ही स्विंग ट्रेडमध्ये काय होत असतं मित्रांनो, की तुम्ही आज जर का घेतला तर तुम्ही टी प्लस टू डे, 2 दिवसानंतर तुम्ही त्याला कधी पण विकलं, किंवा 1 महिन्याने विका, किंवा आठवड्याने विका, 10 दिवसांनी विका, 5 दिवसांनी विका, 1 इयर, 5 इयर, कधी पण विका, त्याला बोलायचं स्विंग ट्रेड. म्हणजे आज घेतल्यानंतर तुम्ही जर का उद्या परवा किंवा 3-4 दिवसांनी किंवा कसं पण जर का विकला तर ते होतं स्विंग ट्रेड. आणि असे क्वालिटी शेअर हुडकायचे, म्हणजे जे निफ्टीला इंडेक्स करतात, तर ते निफ्टी मित्रांनो आज ना उद्या की फ्युचरमध्ये लॉंग टर्मला पण ते वर जाणार आहे. त्याच्यामुळे निफ्टीला जे लीड करतात त्या ज्या त्या कंपन्या ज्याचं मार्केट कॅपिटल अल्ट्रा लार्ज कॅप कंपन्या, ज्याचं मार्केट कॅपिटल 1 लाख करोडपेक्षा जास्त आहे, अशा निफ्टीच्या टॉप 10 कंपन्या किंवा निफ्टी 50 जरी तुम्ही ट्रेड जरी केला तरी तुम्ही मित्रांनो प्रॉफिटेबल राहायचे चान्सेस हे तुमचे वाढतात. कारण की मित्रांनो, जर का मार्केटला जर का वर जायचं असेल तर त्या कंपन्यांना वर जाणं हे भागच आहे, आणि त्या कंपन्या वरच जाऊ शकतात. त्याच्यामुळे निफ्टीमधले जे टॉप 10 कंपन्या असतील तर त्यामध्ये तुम्ही तुम्हाला एक चांगली अपॉर्च्युनिटी बनवू शकते, ते जे निफ्टीचे टॉप 10 कंपनी. तर मित्रांनो, आणि त्याच्यामध्ये जर का तुम्हाला अजून जर का पाहिजे असेल तर तुम्ही निफ्टी मिडकॅपमध्ये पण तुम्ही ट्रेड करू शकता. मिडकॅपमधले पण टॉप 10 कंपनीमध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. फंडामेंटल, आता कुठली पण कंपनी एका टेक्निकल लेवलला किंवा म्हणजे समजा कुठली पण कंपनी आहे ही नुसतं टेक्निकल बघून तुम्ही त्याचं बाय करू नका, तर त्याचं फंडामेंटल पण थोडंसं चेक करायचं असतं. तर फंडामेंटलमध्ये काय चेक करायचं असतं? तर त्यांचे सेल्स मित्रांनो, त्यांचे जे सेल असतात ना, तर ते क्वार्टरली बेसिसवरचे जे सेल असतात ते कंटिन्युअसली राईज होणे गरजेचं असतं. आणि बाकीचं मित्रांनो त्याचं म्हणजे कंपनी जर का ते नुसतं चार्टमध्ये जर का नुसतं तो चार्ट वर चाला पण जर का त्याचे सेल जर का वाढत नसतील तर ते एखाद्या वेळेस रिस्की ठरू शकते. म्हणजे वरनं जाऊन तुम्ही खाली, म्हणजे तिथे तुम्ही ट्रेडिंगमध्ये फेल जाऊ शकता. त्यामुळे मित्रांनो, जर का तुम्हाला शेअर मार्केटमध्ये प्रॉफिटेबल राहायचं असेल तर मित्रांनो टेक्निकली ॲज वेल ॲज फंडामेंटलीसुद्धा ते कंपनी चांगली असणं गरजेचं आहे. त्यासाठी मित्रांनो निफ्टीचे जे टॉप कंपन्या असतात त्यांचं ऑलरेडी बंटा फंडामेंटलसुद्धा चांगलं असू शकतं. कधीकधी एका क्वार्टरला किंवा कुठल्या तर क्वार्टरला काही पण रिझनमुळे, आता कसं कोरोना आहे तर कोरोनाच्या काळात किंवा एनी रिझनमुळे त्यांचं जर का फंडामेंटल खराब आले असतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही एक चांगलं ॲव्हरेजिंगसुद्धा करू शकता. समजा तुमचं म्हणजे काय प्रॉब्लेम आला आणि तुमचा समजा ट्रेड फेल गेला, म्हणजे तुम्ही एक एक्झाम्पलसाठी तुम्हाला मी सांगतो, तर एक्झाम्पलसाठी समजा आपण चार्ट बघूया इन्फोसिसचा. समजा इन्फोसिसच्या ह्याच्यामध्ये समजा कोणीतरी हिथं असा आपण जर का आपण चेक केलं तर समजा ह्याच्यामध्ये जर का कोण हिथं समजा आता इन्फोसिसचा चार्ट आहे, इन्फोसिसच्या चार्टमध्ये जर का आपण प्रिव्हियस डाटा जर का बघितला, समजा इन्फोसिसच्या चार्टमध्ये समजा कोणतरी हिथं जर का बाय केलं असेल, हे शेअरला जर का इथं बाय केले असतील, समजा हे 1178 लेवलला समजा बाय केलं असेल, त्यानंतर हा शेअर तुम्ही बघू शकता पडल्यानंतर हा जवळपास आला, कुठंपर्यंत आला होता, हा 1050 राऊंड अबाउट आला होता. त्यानंतर ना मित्रांनो जर का कोण हिथं घेतला असेल 1170-80 आणि तो आला समजा 1055 ऑलमोस्ट 10% फॉलवर जर समजा आला असेल, तर त्यानंतर ना जरी भले तुम्ही हिथं घेतला तर जर का तुम्ही नुसतं जरी होल्ड जरी केला असता ह्या कंपन्यांना, तरीसुद्धा तुम्ही जर का बघितला थोड्या दिवसानं हा शेअर
मस्तपैकी वरती 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 आणि हा जवळपास 1100 ची जी लेवल होती 1180 च्या अराउंड अबाउट हा शेअर गेला होता 1380 च्या राउंड अबाउट ऑलमोस्ट 1400 च्या 1390 ला ऑलमोस्ट गेला होता म्हणजे हितून पण त्यानं जवळपास 15-20% ची मुवमेंट त्यानं दाखवली होती अप्रॉक्स. तर मित्रांनो हे हा बेनिफिट असतो जर का तुम्ही निफ्टीच्या टॉप क्वालिटीमध्ये कंपनीमध्ये जर का ट्रेड केला तर म्हणजे कोणत्या पण लेवल जर का तुम्ही त्यात घेतला आणि समजा तुम्ही तुम्हाला नॉलेज नाही तुम्ही घेतला आणि जरी भले तुम्ही त्यात ट्रेड जरी फसला तरी तुम्ही घाबरायचं अजिबात नसतं ह्याच्यामध्ये ह्या अशा क्वालिटीच्या शेअरमध्ये. हे नंतर ना वरच जातात कारण की जर का निफ्टीला वर जायचं असेल तर हे शेअर वर जाणं गरजेचंच असतं. त्याच्यामुळे मित्रांनो की तुम्हाला जर का प्रॉफिटेबल राहायचं असेल तर तुम्ही काय करा अशा कंपन्यांमध्ये तुम्ही ट्रेड करा जेणेकरून तुम्ही प्रॉफिटेबल राहू राहायचे चान्सेस तुमचे वाढत असतात. जर का तुम्ही समजा मित्रांनो आता भरपूर टाईमला असं होतं की जे पेनीचे स्टॉक असतात 10 रुपये 5 रुपये 1 रुपये 2 रुपये तर तुम्ही भरपूर जण काय करतात मित्रांनो त्याच्यामध्ये की पेनी स्टॉक आहेत म्हणून भरपूर बाय करतात. पण ते कसं होतं मित्रांनो नंतर ना ते स्टॉक आहेत ना की पेनी स्टॉक असल्यामुळे भले ते 1 रुपयाचा शेअर 10 रुपयाला जाईल पण 10 रुपयाला जर का पडला तर परत तो 1 रुपयाला येऊ शकतो 5-6 रुपयाला येऊ शकतात. पण हे जे अशा जे टॉप क्वालिटीचे कंपन्या असतात ना मित्रांनो ज्याचं मार्केट कॅपिटल अबाव 1,00,000 करोड आहे तर हे जरी भले जरी पडले तरी इथं जर का तुम्ही बघितला कोरोनाच्या काळात काय झालं होतं मागच्या टाईमला हा शेअर 800 वरून डायरेक्ट आला होता हा शेअर 511 राऊंड अबाउट 30% फॉल ह्यांना दिला होता. पण जर का तुम्ही होल्ड जरी केला असता 800 लगून 200 जरी होल्ड जरी केला असता आणि थोड्या दिवसानंतर तुम्ही चेक केला तर हा शेअर 800चा शेअर हा गेला होता ऑलमोस्ट 1400-1400 राऊंड अबाउट हा गेला होता परत नंतर ना 1480 राऊंड अबाउट गेला होता. तर मित्रांनो हे असं असतं भले 30% जरी पडला असेल तरी तो 70-80% वरती पण गेला होता. त्याच्यामुळे तुम्ही निफ्टी म्हणजे टॉप क्वालिटीच्या कंपनीमध्ये जर का तुम्ही ट्रेडिंग घेतला आणि कसं असतं त्यात जर का तुम्ही याला अजून जर का डीपमध्ये सांगायचं झालं तर अशा ज्या कंपन्या असतात ना ह्या परफेक्ट सपोर्ट अँड रेझिस्टन्स आता सपोर्ट अँड रेझिस्टन्स. तर मित्रांनो एक स्टेप पुढे जाऊन तुम्ही जर का सपोर्ट अँड रेझिस्टन्स म्हणजे काय किंवा कॅन्डलस्टिक म्हणजे काय हे जर का व्हिडिओ तुम्ही हे जर का थोडंसं बघितला ज्यांना शेअर मार्केटमधलं काहीच नॉलेज नाही आहे त्यांनी जर का हे व्हिडिओ जर का तुम्ही बघितला तर हे दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल बेसिक नॉलेज आणि त्याच्यावरती तुम्ही कोणते पण शेअर एक चांगली स्ट्रॅटजी यूज करून तुम्ही एक चांगलं प्रॉफिट करू शकता स्विंग ट्रेडिंगमध्ये. शेवटची स्टेप म्हणजे मनी मॅनेजमेंट. मनी मॅनेजमेंटमध्ये काय असं असतं मित्रांनो की सिम्पली जर का तुम्ही कुठला पण ट्रेड करणार असाल तर समजा तुमच्याकडे आता एक अमाऊंट आहे म्हणजे समजा आपण पकडूया की तुमच्याकडे एक 10,000 रुपये आहे तर 10,000 रुपये तुम्ही ट्रेडिंग करणार आहे तर तुम्ही काय करा की एकाच ट्रेडमध्ये एकाच कंपनीचे 10,000 रुपयाचे शेअर कधीच बाय नाही करायचे कारण की तो ट्रेड जर का चुकून फसला तर तुमची पूर्ण अमाऊंट ही एका ह्याच्यामध्ये अडकून राहते. तर त्याच्यामुळे काय करा की मे बी त्याच्यामध्ये 5 कंपन्यांचे वेगवेगळे म्हणजे 2000-2000 सेपरेट पार्ट करून एक 5 कंपन्यांचे तुम्ही वेगवेगळे शेअर घेतला आणि समजा त्याच्यामध्ये एका ह्याच्यामध्ये मायनस प्लस झालं तर तुम्ही ओवरऑल प्रॉफिटेबल राहू शकता. जर का प्रॉपर मनी मॅनेजमेंटवरती तुम्हाला जर का व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा म्हणजे तुम्हाला मी सेपरेटली प्रॉपर मनी मॅनेजमेंटवरती व्हिडिओ बनवून देतो. तर मित्रांनो हे महत्त्वाचे स्टेप तुम्हाला कसे वाटले कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.